एल्गार परिषदेमध्ये हा शर्जिल उस्मानी नावाचा माणूस या महाराष्ट्रात येतो आणि हिंदूंबद्दल वाटेल ते बोलतो आणि तुम्ही मारे घोषणा केली होती काय म्हणतो तो काय म्हणतो तुम्ही तो म्हणतो आज का हिंदू समाज हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है ये जो लोग लिंचिंग करते हैं कत्ल करते हैं कत्ल करने के बाद अपने घर जाते हैं तो क्या करते होंगे अपने साथ कोई नए तरीके से हाथ धोते होंगे कुछ दवा मिलाकर नहाते होंगे क्या करते हैं ये लोग कि वापस आकर हमारे बीच खाना खाते हैं उठते बैठते फिल्में देखते हैं अगले दिन फिर किसी को पकड़ते हैं फिर किसी का कत्ल करते हैं और नॉर्मल लाइफ जीते हैं अपने घर में मोहब्बत भी कर रहे हैं अपने बाप के पैर भी छू रहे हैं मंदिर में पूजा भी कर रहे हैं फिर भी बाहर आकर यही कर रहे हैं ही अवस्था हिंदूंची अशा प्रकारे बोलता येईल अशा प्रकारे आणि काय त्यावेळेस रणभेदी घोषणा केली काय सांगितलं म्हणाला कुठेही तो उत्तर प्रदेशात लपू द्या त्याला आम्ही शोधून आणू शोधून आणू अरे तुमच्या डोक्यावर टिचून त्या ठिकाणी तो बोलतोय आणि एवढंच नाही तर त्याच्यानंतर एल्गार परिषदेचे जे काही आयोजक आहेत ते असं म्हणतात की आम्ही शर्जीलच्या वक्तव्याचं समर्थन करतो हा हिंमत करवायची नाहीये तुमच्या थिंबत नाहीये थिंबत या महाराष्ट्रामध्ये येऊन पुण्यामध्ये येऊन हिंदूंना सडक म्हणण्याची हिम्मत होते आणि तुम्ही हातावर हात देऊन बसता अरे शरम वाटली पाहिजे शरम अध्यक्ष महोदय या ठिकाणी शरम वाटली पाहिजे